नमस्कार, मी अश्विनी, महावॉईस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार आदरणीय मोहन शेठ कदम यांचा वाढदिवस आज रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला. सांगलीतील काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रवक्ते संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर भारती हॉस्पिटलमध्ये पुढील 3 दिवस चालू राहणार आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताची आवश्यकता असून त्याचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवू लागला, याचं भान ठेवून या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवक्ता संतोष पाटील यांनी दिली आहे. यावेळी प्राध्यापक गोटे मॅडम, रौनक सर, गणेश सर, नर्सेस स्टाफ तसंच सोनी सोसायटीचे संचालक सुरेश ढोबळे, सुशांत कदम, स्वप्नील शेळे, निखिल सकटे, सागर बडोदेकर, अनमोल पाटील, ज्ञानेश्वर कंगार आदीसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ज्योती मोरे, सांगली. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा महावॉईस न्यूज. भूमिका स्पष्ट. जय महा.